तर मित्रांनो, कशा सगळे? तर आज आपण बल्ला विनायकाची कथा ऐकणार असो, पण त्याच्या आधी तुम्ही या चॅनलला लाईक नाही केला असाल तर करून घ्या आणि सबस्क्राईब पण करा. चला तर या व्हिडिओक सुरुवात. मित्रांनो, मी या गोष्टीक सुरुवात करते. एक गाव असता आणि त्या गावात एक बल्ला नावाचं मुलगा राहत असता आणि त्याका म्हणजे देवाची आणि आवड होती. तर तो आपल्या मित्रांसोबत आणि दगडा शिंदूर आणि फासायचो आणि देवाची पूजा करायचो. तर एका दिवशी असंच त्याने दगड घेतला आणि गावाबाहेर दगड घेतला आणि त्याला शिंदूर फासले आणि त्याच्या मित्राने आणि मंडप घातलो आणि ते तिकडे पूजा नाचत बिचाक लागले, पूजा करूक लागले. तर ही बातमी बल्लाच्या वडिलांकडे पोचली. गावातले सगळे त्याच्या वडिलांकडे गेले आणि नंतर बल्लाच्या घराकडे गावातली गेले आणि सांगू लागली की तुमचं मुलगो असं असं करता आणि आमच्या मुलांका पण असं नादिक लावतो असं सांगूक लागली. आणि त्याच्यानंतर बल्लाच्या बाबांकडे राग गेलो आणि तो काठी घेऊन त्याला मारूक गेले आणि ते गावाबाहेर धावत धावत गेले. आणि मग तिकडे बल्ला पूजा आणि करताना दिसले, मग त्यांना अजून राग गेले, अजून भडकले ते. आणि मग ते काठी घेऊन येताना बघून ते बल्लाचे मित्र सगळे पळाले, बल्ला एकटोच राहिला. आणि मग त्याच्या बल्लाच्या वडिलांनी त्या काठी येऊन खूप मारला आणि नंतर झाडक बांधून ठेवला. आणि नंतर ते बल्लाच्या बाबांनी तर घर नाही मंदिर बांधलेला बल्लाळा तर तोडल्याने बल्लाच्या बाबांनी म्हणजे तो मंडप घातला होतो. आणि मग बल्लाकडा केलो आणि बल्ला त्यांना श्राप दिला की तुम्ही पुढच्या जन्मात विचित्र माणूस जातला म्हणजे अंगासून अंग कशी खट्टी कसे पडतले, ह्या पू येतोला हातातून, तुमका हात नसतले, पाय नसतले आणि विचित्र प्रकारचं माणूस होतलो असं श्राप देता बल्लाळ. आणि त्याच्यानंतर बल्लाळाचे बापा तिकडनं जातात. नंतर बल्लाळावर गणपती प्रसन्न होता आणि बल्लाळाकडे गणपती येतो आणि प्रसन्न होता आणि त्याला आशीर्वाद देतो आणि बल्लाळ विचारता की न तू काय पण वरदान मग मी प्रसन्न आले तुझ्यावर. आणि बल्लाळ सांगता की तू मी आज श्राप कळो थडान दे आणि ह्या जागेवर एक तुझ्या मंदिर होऊन दे असं सांगता. आणि मग गणपती सांगता की ह्या जागेवर तुझा माझा मंदिर होतला आणि ना माझ्या आधी तुझं नाव इकडे येत आला या म्हणजे माझं नाव तुझं नाव आधी आणि मग माझं नाव येतलं म्हणून बल्लाळ विनायक नाव पडलं. आणि तुमका ही गोष्ट कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर पुढच्या व्हिडिओत भेटाया. चला आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.